पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेलघर गावात प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. या प्रवेशद्वाराचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. आधुनिक व स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता एकीचे बळ महत्वपूर्ण ठरते, त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी एकी महत्वाची असते असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर येथे केले. शेलघर येथे स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवेशद्वार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सौजन्याने उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या लोकार्पणावेळी शकुंतलाताई ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, उद्योजक हरिचंद पाटील, संध्या मुंबईकर, सुलोचना गवंडी, संजय भगत, प्रकाश भगत, अजय भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, माजी सरपंच रामदास ठाकूर, अमृत भगत, चंद्रकांत घरत, वामन मात्रे, भाजपचे उल्वा नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, उल्वा नोड 1 चे अध्यक्ष मदन पाटील, एमडी खारकर, अनंत ठाकूर, वसंत शेट पाटील, अशोक घरत, रवींद्र भगत, नंदकुमार मात्रे, अनिल खोपडे, पंचक्रोशीतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी आशीर्वाद आणि सामाजिक कार्याची स्फूर्ती दिली आहे, त्यामुळेच आपल्याला या विभागात विकास करता आला आहे. भगत साहेबांचे कार्य हे अजरामर आहे, त्यामुळे त्यांच्या नावाला साजेसे असे भव्य दिव्य स्वरूपातील प्रवेशद्वार उभं राहिले आहे. शेलघर गाव जे आहे ते लहानस गाव, पण लहानस गाव असलं तरी एकी असली की काय असतं, ते एकीने कसे प्रगती करता येते हे दाखवून देणार ठरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची फौज कमी होती, पण औरंगजेबाला आणि बाकी सर्व मुघलांना हैराण करून त्यांनी सोडलं होतं, कारण जे होते ते एकजीव होते. त्याच्यातून या गावामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं, प्रोग्रेसच्या दृष्टीनं सर्व पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र असतात, हे उदाहरण आपल्याला घ्यायला पाहिजे. कामगार नेते महेंद्र घरत आणि अरुण शेठ भगत यांनी आपल्या भाषणात सांगितले की लोक सासऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्याचे काम करतात, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या सासऱ्याच्या नावाने अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित भरपूर समाजोपयोगी कार्य केले आहेत. भगत साहेबांचा आदर्श त्यांनी घेतला आहे. भगत साहेबांच्या नंतर या विभागाला पुढे नेण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले असल्याचंही ते म्हणाले. तुम्ही नुसतं सासऱ्यांचे प्लॉट घेतो आपण, आज एक पण असं नाही का पोरगी साजू झाल्याचे होतं लढत नाही. तुम्ही खरोखर एकमेव व्यक्ती आहात का ज्यांनी सासऱ्याच्या नावासाठी फार केले, एवढं कोणी करत नाही. आता बघा ना, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांचं घ्या ज्यांच्या सासऱ्याला प्लॉट आले, पांढरी चालत घेऊन चालू आहेत, सासऱ्याचं नाव टाकत थोडा पण सासऱ्याची प्रॉपर्टी हडप करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हा विरोधाभास आहे का एकमेव आपण आहात आपल्या, आणि खरोखर आपल्या नावाने हे सर्व झालेलं आहे. आईची आणि बाळाची आईच्या मायेने काळजी घेणारे एकमेव हॉस्पिटल, स्त्रियांच्या गर्भधारणेसंबंधीच्या सर्व समस्यांवर अत्याधुनिक उपचार पद्धती, कर्करोग निदान व उपचार, सदृढ बालक क्लिनिक, नवजात बालक अतिदक्षता विभाग, डॉक्टर गणेश व डॉक्टर सुप्रिया वाकचौरी या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी सर्वांना परवडणारे असे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे प्रगत मल्टी स्पेशालिटी मातोश्री हॉस्पिटल नैतिकता आणि विश्वासाची जपणूक करीत रुग्णांची सेवा करीत आहे. आमचा पत्ता आहे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, तिरुपती आयकॉन बिल्डिंग, सेक्टर 20, कामोटे. संपर्क क्रमांक 8422992956 आणि 8422992507.